टिटवा धमाका लीगचा चॅम्पियन संघ होता. असंख्या जी मात्र शून्य आपल्याला पाहायला मिळते. बॉलर रोहित एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडवरती धनाजी, नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रशांत पाहायला मिळतील. चला मॅचला करायची सुरुवात दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज सी आर बॉलिंग मार्कवरती, स्ट्रायकर एंडवरती धनाजी. रनअपमध्ये थोडंसं व्यथ्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मृतचेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. डेड बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडू ज्यावेळेस टाकत होता थोडंसं रनअपमध्ये व्यथ्य आलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. धनाजीचा स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच इट, मॅसिव्ह इट, चौकार येतोय धनाजीच्या बॅट मधून. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, अगदी कर्णधार जो मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय. रिव्हर्स हिट होता, मी म्हटलं होतं की धनाजी म्हटलं तरी एक हार्ड हिट फलंदाज, स्टायलिश प्लेयर म्हणून त्याची ओळख आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीप करायचं होतं. टॉट बॉलची समाप्ती होती. सातत्याने मैदानाच्या चौफेर दिशेला मोठमोठी फटकेबाजी करण्यासाठी धनाजी ओळखला जातो. प्रगती चषक खडवली येथे सुरू होतं. समीर शेलार यांच्या माध्यमातून ती स्पर्धा होती आणि सोनू गायकवाड यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामध्ये सुपर फोरमध्ये दाखल होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. धनाजी आहे नॉन स्ट्रायकर एंडवरती, प्रशांत पाहायला मिळतोय, तर बॉलिंग मार्कवरती रोहित पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल येतोय, त्यानंतर दोन धावा एकंदरीत सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवरपॅक टीम म्हणून टिटवाळ्याची ओळख आहे. जयमल्ला टिटवाळा सातत्याने रेग्युलर असेल, त्यानंतर आदिवासी गटामध्ये देखील खेळत असतो. रिव्हर्स हिट मारायचा प्रयत्न होता, स्विच इट करायचं होतं, परंतु कुठेतरी प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाही आहे. टॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित पाहायला मिळतीये, सहा धावा धावफलकावरती. इथे डॉट बॉल होतोय, डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक जर पाहिले तर डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, सहा धावा धावफलकावरती. तीन षटकांचं पूर्वार्थ, तीन षटकांचं उत्तरार्थ आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. रोहितची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आलं होतं, परंतु त्यानंतर मी कमबॅक करेल आणि कमबॅक तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडूंमध्ये अवघे दोन धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट आहे, त्यावेळेस फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंट रिझनमध्ये होते, एक धाव झाली आहे कम्प्लीट आणि अशा रीतीने न फर्स्टवर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद सात.
यावेस फटका अप्रतिम होता, डाउन द बॉल फिल्डर आले आणि त्यानंतर विकेटच पतन होतोय. झटका लागतोय पहिला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. चार धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती 12. पळून चार धावा कंप्लीट केल्यात. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळालं, जिथे एकच धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे मात्र चार धावा कंप्लीट होत आहेत. बोट दिल्यावरती हात देखील घेतो समोरचा, अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. थोडीशी मिसफील्ड झाली आणि समोरच्या संघाने चार धावा ज्या मात्र एकवटल्या. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतीय. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक्रमांक दुसरं असो मात्र मार्गस्थ आहे एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक. यानंतर होणारी मॅच वाडेघर विपक्ष वसद. वाडेघर विपक्ष वसद अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनंती, दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. वाडेघर आणि वसद दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर, दोन षटकांची समाप्ती, 18 धावा धावफलकावरती. एकोणावीस धाव धावफलकावरती आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर.
सुभाष अपन वसतवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, वाडेकर टीमचे कॅप्टन अगदी 1 ते 1.5 तासापासून उपस्थित आहेत, त्यामुळे विनंती असेल वसत टीमला आपण कॉल करायचे. धागाव परिसरामधली एक अप्रतिम अशी टीम म्हणून वसतची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाडेकर संघ म्हटला तर तो देखील तितकाच नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती, 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी रोशनला प्रचारित करण्यात येतोय. दुसऱ्या बाजूला रवी स्ट्राइकर एंडवरती, धनाजी नॉन स्ट्राइकर एंडवरती पाहायला मिळतोय. धनाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, परंतु त्यानंतर तो संघ पूर्ण प्रकारे बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. रोशन बॉलिंग मार्कवरती तयार, रवी स्ट्रायकर एंडवरती शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. रोशन पाहायला मिळतोय, जो मात्र सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला चेंडू जो मात्र आपण पाहिला डॉट बॉल येत असताना. यावेळेस व्हाईट बॉल येतोय, व्हाईट प्लस 1, एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. एकवीस धावा धावफलकावरती आहेत, व्हाईट प्लस 1. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आहे. पूर्ण प्रकारे धनाजीच्या माध्यमातून निराशा आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठे फटक्यांसाठी तो ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये मोठे फटके काही येत नाही आहेत. यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावरती वाईटच्या मदतीने 22 आकड्यावरती आहे. 22 रन ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती, षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. इथे फटका अप्रतिम आहे. टाउन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. व्हॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत चार चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत टीमची टोटल स्कोर कार्डवरती सिंगल धावा एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने 24 धावा आहेत.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. अशा रीतीने तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे वसत टीम कॅप्टन, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. सुभाष, आपण वसत टीमला कॉन्टॅक्ट करा. सुभाष, आपल्याला विनंती, आपण वसत टीमला कॉन्टॅक्ट करायचं, कारण वाडेकर टीमचे अगदी 1 ते 1.5 तासापासून कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. न्यू स्टार डोळे टीम कॅप्टन, आपण रिपोर्टिंग करायचंय. न्यू स्टार डोळे टीम कॅप्टन, आपण रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर आई गावदेवी अर्जुन अली टीम कॅप्टन, आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. त्यासोबतच साखरवाडी टीम कॅप्टन, आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. न्यू स्टार डोहळे टीमचे कॅप्टन आपण यायचे, त्यासोबत साखरवाडी टीम कॅप्टन आपण देखील या, आणि आई गावदेवी क्रिकेट संघ अर्जुन अली टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचं. वाडेकर टीम कॅप्टन आपण देखील यायचंय. वाडेकर टीमच्या कॅप्टनने देखील रिपोर्टिंग करायचंय.
अर्जुन आली टीम कैप्टन, लॉर्ड्स का कार्यक्रम जो मात्र केला जातो आणि आपण पाहू शकतो विजय संघाला बाय मिळले, त्यामुळे जो संघ जिंकेल त्या संघाला बाय मिळणार या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील, एका बाजूला असेल डोहळे आणि त्यांचे विपक्ष, फाइट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन आली, हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। तर साखरवाडी विपक्ष पाचव्या मॅच मधला विजेता संघ अशी मॅच असेल। अर्जुन अली टीम से कैप्टन अपन यायचे, त्यासोबत डोळे टीम कैप्टन अपन देखील थांबायचे, टॉस अपन करून घेऊ। आई गावदेवी अर्जुन अली टीम से कैप्टन या अपन। टॉस जो मात्र अर्जुली संघाने जिंकलाय, फिल्डिंग चूज केली आहे। तर विनंती असेल ढोळे संघ आपण खेळाडू कक्षाजवळ यायचे, सामना तीन षटकांचा असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। पहिले षटकाची समाप्ती, तीन धावा धावफलकावरती 27 टार्गेट आहे। यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, फटका दर्जेदार आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय ह्यूज मॅक्सिमम हाय अँड हँडसम। रोहितच्या बॅट मधून आलाय हा षटकार। यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ उजरली विपक्ष अर्जुली विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळेल डोहळे, यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे, जणू या फटक्याचे चटके लागत असताना समोरच्या संघाला बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय।
यावेळेस देखील फुल टॉस शेंडू होता, शफल झाले होते आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, यू मिस आय विल डेफिनेटली इट, फलंदाज बाद. तेरा धावा धावफलकावरती आहेत, 27 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज, 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. रोशन जो मात्र नवीन फलंदाज येतोय, अप्रतिम बॅटिंग जी मात्र रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ब्रेड अँड बटरची संधी होती, अगदी लॉलीपॉप चेंडू होता. त्याला देखील माहीत असेल की कदाचित हा कमीत कमी चौकाराचा चेंडू होता, परंतु त्यावरती तो बाद होतोय. टीमची टोटल 13 आकड्यावरती, 9 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. एक चांगली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीय. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू स्टार डोहळे ब विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल, आई गावदेव क्रिकेट संघ अर्जुलीन, असे दोन संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. इथे पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल, फिल्डर येत आहेत. थोडीशी जजमेंट खराब होती, स्टार्ट झालं होतं तेव्हाच आत्मविश्वास कमी होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट होत आहेत, 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. आमच्यासोबत एज अ लाईव्ह अपडेटर तेजस भुईर जोडले गेलेत, मलंगड एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आहे. एक वेगवान गोलंदाज ॲज अ स्कोरर, डिजिटल स्कोरर, लाईव्ह अपडेटर आमच्यासोबत जोडले गेलेत, मॅन फ्रॉम मानेरे. नक्कीच तेजसचा उल्लेख करेल, ज्याच्या माध्यमातून अथक मेहनत घेतली जाते आणि आज आय थिंक 75,000 सबस्क्रायबर त्याचे कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे त्याला देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्यांदा आय थिंक मॉन्सूनला वाकळण येते स्पर्धा होती, केतन मात्रे यांनी ठेवली होती त्यावेळेस, त्याचीच लाईव, तोच लाईव्हला होता त्यावेळेस, ओळख झाली होती आणि त्यावेळेस सुरुवात त्यांनी केली होती. आणि आज जर पाहिलं तर 75,000 सबस्क्रायबरचा पल्ला त्यांनी गाठलेला आहे, त्यासाठी त्याचं देखील अभिनंदन असेल. इथे कॅचची संधी होती, एक धाव झाली कंप्लीट, सिंगलवरती समाधान मानावं लागतं. अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर, 2 षटकांची समाप्ती, 17 धावा धावफलकावरती, येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. आपण पाहू शकतो जय मल्हार क्रिकेट क्लब टिटवाळा या संघाला.
पाच चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। चला स्पीडअप करायचं, रवी विनंती असेल थोडंसं सहकार्य करा। बॉलिंग मार्कवरती संदीप पाहायला मिळत आहेत, इस्टेनच्या मागे इस्टे रक्षक देखील चायजा घेतोय, अगदी पाहतोय फलंदाजाचा स्टेप, त्यानंतर तो देखील थोडीशी विवेचना चेंज करत असताना आपण पाहतोय। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाउन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न, जजमेंट खराब होतो, एका हातामध्ये चेंडू जो मात्र पकडलं गेलं होतं, परंतु त्यानंतर मात्र चेंडू हातातून सटकला आणि दोन धावा कंप्लीट झाल्या। दोन धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत आणि समीकरण चार चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज असेल। चार चेंडू 8 धावांची गरज, स्ट्रायकर एंडवरती वैभव, नॉन स्ट्रायकर एंडवरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र रोशन, बॉलिंग मार्कवरती संदीप। यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे, कॅपमधून चेंडू चालला डीपमध्ये, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होतील। तीन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज, एक मोठा फटका आणि सामना पूर्ण प्रकारे टिटवा संघाच्या बाजूने येऊ शकतो, परंतु एक डॉट बॉल एक विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये पुनश्च एकदा प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा संघ हा कमबॅक करू शकतो। कालच्या दिवसामध्ये अंकित दळवीने एका चेंडूवरती 5 धावा पाहिजे असताना गोल्डन षटकार मारला। तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, स्ट्रायकर एंडवरती वैभव पाहतो ज्याच्याकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, चांगली फटकेबाजी करतो, एक जीवनदान त्याला नक्कीच मिळालंय आणि त्या जीवनदानचं आत्तापर्यंत सार्थकी काम त्याच्या माध्यमातून झालंय। इथून जर त्याची विकेट पडली तर मात्र संपूर्ण संघ, संपूर्ण खेमा त्याच्यावरती निराश असेल। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, वेगवान चेंडू होता, डॉट बॉलची समाप्ती होती आहे। दोन चेंडूंमध्ये अजूनही 6 धावांची गरज, जो संघ जिंकेल तो सरळ तिसऱ्या फेरीमध्ये, दाखवलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, हे दोन चेंडू प्रत्येकी एका एका इनिंगच्या इतके मी इम्पॉर्टंट म्हणेल, कारण जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं, दरम्यान एक धाव झाली कंप्लीट। व्हाईट प्लस वन, व्हाईट प्लस वन एकंदरीत, चला पंचांशी वाद घालायचा नाहीये, ठाकूरपाडा टीम, प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा टीम, आपण पंचांशी वाद घालायचं नाहीये। धनाजी विनंती आहे, धनाजी धनाजी विनंती आहे, थोडस सहकार्य करा। बघा वाईड आहेत धनाजी, इथे आपण धनाजी इथे आपण पाहतोय वाईड आहे, तीन चेंडू आणि 4 धावांची गरज, दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे, थोडस करेक्शन, दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, बघता बघता दोन धावा झाल्यात कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, इथे तीन धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि फलंदाज होईल बाद। समीकरण
गरज चला थोडस स्पीड अप करायचंय. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. कुठला फलंदाज आउट आहे यासाठी रिव्ह्यू घेण्यात येतोय. एक मिनिट थांबायचंय. टिटवा टीम थोडस सहकार्य करा, आपण रिकन्सलेशन करू इथे बघू वाटलंस तर. थोडस सहकार्य करा, बघा टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे विनंती असेल थोडस सहकार्य करायचंय. एक गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, फलंदाज आउट नसणार आहे, तीनच धावा कंप्लीट असतील कारण असोसिएशनचा या नियम आहे. विकेट सॅक्रिफाईस करू शकत नाही, दोन्ही बाजूंनी एंड सोडणं गरजेचं आहे असा नियम आहे असोसिएशनचा, त्यामुळे तीनच धावा आपल्याला पाहायला मिळतील. असोसिएशनचा तो नियम आहे. तीन धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि चौथ्या धावेसाठी धावबाद झाले. धनाजी तू ये वाटलास बघायला, ये धनाजी तू ये. तू एक मिनिट येतोस का, ऐक ना जरा, तू ये ना, मग तुला सांगतोय आम्ही. म्हणून म्हणतोय तुमच्या एका प्लेअरनी या आणि बघा.
विकेट नसणाऱ्या या गोष्टीची नोंद करून घ्यायची, तीनच धावा असतील. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. तर डिसिजन येतोय पंचांचा, दैवत सरांचा डिसिजन येतोय की वैभव आउट असेल. वैभव आउट असेल. दैवत सर
नवीन फलंदाज स्ट्राइकर एंड वरती असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। एक चेंडू आणि एका धावेची गरज। नवीन फलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतो। एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। टिटवा संघ देखील आपलाच आहे आणि प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा संघ देखील आपलाच आहे। थोडंसं तुम्ही देखील सहकार्य करा। तर दोन्ही संघांनी एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जर इष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला तर तो डॉट बॉल असेल। इष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर शेवटचा चेंडू विसावला तर मात्र तो डॉट बॉल असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची दोन्ही संघांनी। आणि एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलं पण त्याच्या हातातून तो सुटला चेंडू, तर मात्र तुम्ही पळू शकता, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। चला स्पीडअप करायचं। एक चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे। प्रेशर माहिती दोन्ही संघांवरती, परंतु थोडंसं सहकार्य करा। एक चेंडू आणि एका धावेची गरज। वसत टीम आपल्या कॅप्टननी त्वरित यायचंय। वसत टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय। बॉलिंग मार्कवरती संदीप पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकर इनवरती न्यू बॅटर महेश आपण पाहतोय। एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। वसत टीम आपण जर आली असाल तर त्वरित रिपोर्टिंग करायचंय। त्यावेळेस कॅचची संधी आहे, कॅच झालीये कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश। सामना जिंकलाय प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा या संघाने। अभिनंदन प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा। हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत। जय मल्हार क्रिकेट क्लब टिटवाळा।